आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली प्रस्तुत करता सुफला 15-15-15. पाटील, एवढं ट्रॅक्टर भरून सुफला कुठून आणला? हे तर आपल्या नाक्यावरच्या आरसीएफच्या खत विक्रेत्याकडून आणले. अहो काय सांगताय पाटील, अहो दुकानात आता सुफला मिळतोय कुठे? देशमुख आज कुठे? आरसीएफनी आता आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आता मुबलक प्रमाणात सुफला 15-15-15 उपलब्ध झालेला आहे. म्हणजे आता दुप्पट पीक, दर्जेदार उत्पादन आणि भरपूर फायदा नक्की आहे. सुफला 15-15-15 मुबलक प्रमाणात आणि रास्त दरात उपलब्ध आहे. आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. भारत हा विविधतेचे वरदान लाभलेला देश आहे. निसर्गामध्ये पाने, फुले, वनस्पती आणि प्राणीमात्रांमध्ये आपल्याला विविध रंग पाहायला मिळतात. हीच विविधता आपल्याला शेतीमध्ये शेतकरी फुलवत असलेल्या विविध पिकांमध्ये सुद्धा दिसते. शेतीमध्ये जमिनीवर आणि जमिनीखाली विविध रंग आपल्याला पाहायला मिळतात. हळद हे असेच वेगळा रंग असलेले नगदी पीक. पिवळा गर्द रंग, शुभकार्यामध्ये वापर, खाद्यपदार्थांमध्ये पदार्थ टिकवण्यासाठी, तसेच औषधी आणि जंतुनाशक असे अनेक गुणधर्म हळद पिकात दिसून येतात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाजेवाडी शिरगाव येथील प्रगतिशील शेतकरी कृषीभूषण शंकरराव खोत यांनी संपूर्ण नैसर्गिकतेला प्राधान्य देत जमिनीचे योग्य संगोपन करून हळद पिकात मिश्रपीक शेतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतावर राबवला आहे. हे शेत तयार करत असताना सुरुवातीला आपण यामध्ये साधारण 15 टन शेणखत आणि त्यानंतर एक महिना जमीन तापवून दिल्यानंतर ताक घेतला होता. ताक गाडल्यानंतर आपण हळद लागवडीसाठी जमीन तयार केली आणि त्यावरती ठिबक सिंचन पद्धतीनं आपण या ठिकाणी हळद लागवड केलेली आहे. हळद या पिकासाठी त्यांनी सेलम या जातीची निवड केली आहे. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत केल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. बियाण्याला लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता वाढते, तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पादन होण्यास मदत होते. तर हे बियाणं मी डिग्रजवरून आणत असताना आणल्यानंतर साधारण स्टोरेज केलं आणि त्यानंतर याचे ट्रायकोडर्मामध्ये सीड ट्रीटमेंट करून 2.5 फुटाची सरी सोडून एक सरी दाबल्यानंतर आपण एकाआड एक सरीला याची 1 फूट बाय 1 फूट या अंतराने लागवड केलेली आहे. हळद या पिकाच्या लागवडीसाठी शंकरराव खोत यांनी पट्टा पद्धतीचा वापर केला आहे. त्यामुळे मधल्या जागेत योग्य अंतराने कोथिंबीर, मेथी, झेंडू आणि मिरची यासारख्या कमी कालावधीच्या विविध मिश्र पिकांचे उत्पादन घेता येते. तसेच मजुरांच्या सहाय्याने न करता पॉवर टिलरच्या माध्यमातून अंतर्मशागत करता येत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते आणि मिश्र पिकाच्या माध्यमातून जादा उत्पन्न मिळते. हळद पिकासाठी ते सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करतात, त्यामुळे जमिनीचा दर्जा चांगला राहतो. पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. हळदीमध्ये झेंडू या मिश्र पिकाचा सापळा पीक आणि मिरचीचा नत्र स्थिरीकरणासाठी उपयोग केला आहे, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पादन खर्चही कमी करण्यास मदत होते. हळद पिकाची काढणी केल्यानंतर त्याची साठवणूक करता येते, तसेच त्याचा बाजारभाव स्थिर असल्याने ज्यावेळी चांगला बाजारभाव असेल
त्यावेळी त्याची बाजारपेठेत विक्री करता येते. तसेच यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतात. शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केल्यामुळे जमिनीवर होणारा आघात टाळता येतो. जमिनीच्या विविध भागांमध्ये माती परीक्षणानुसार PSB खताचा योग्य अंतराने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास वाव मिळतो. मायाडे, याच अशाच प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या पीक पद्धती आहेत. त्यामध्ये आलं, हळद, ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, पपई अशा सगळ्या प्रकारची पीक पद्धती आपण आपल्या शेतावरती अवलंबतो. आणि पीक फेरपालट म्हणजे जमिनीला पीक फेरपालट हा आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊन त्या जमिनीला स्थिरता निर्माण करून देतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पीक पद्धतीमध्ये मला शिकता आली. आणि म्हणून आजची जी जमीन आहे ती सुपीक राहण्याबरोबर जमिनीच्या स्थैर्यासाठीच काम करणं शेतकऱ्याला गरजेचं आहे. तरी शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी जमीन आणि बियाण्याची योग्य निवड, आंतरमशागत, खत, पाणी व्यवस्थापन आणि पीक फेरपालट याचा आधुनिक पद्धतीने वापर केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास नक्कीच फायदा होईल. RCF सुफला, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. शक्य तेवढं पाणी अडवा, राज्यात दुसरी हरित क्रांती घडा, किमया भारी जलसंधारणाची, पाण्याची सोय कायमची, जलसंवर्धनालाही पर्याय, पाणी अडवा हाच उपाय. ह्या भागाचे प्रायोजक आहेत सुफला 15 15 15.